सांगलीतील 100 फुटी नजीक असणाऱ्या दक्षिण शिवाजीनगर मंगलमूर्ती कॉलनीमध्ये गेल्या 2 महिन्यापासून ड्रेनेज विभागाने 4 ते 4.5 फूट खड्डा खणलेला असून तो जसा तसा आहे. सदर रस्त्याच्या मधोमध हा खड्डा असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी हा खड्डा धोकादायक बनला आहे. इथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार आज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी या भागास भेट देऊन खड्ड्याची पाहणी केली. महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागास जाग आणण्यासाठी व सदर विभागाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनोज भिसे यांनी सदर खड्ड्याच्या कडेला रांगोळी काढून हार अर्पण करत अनोखे आंदोलन केले. यावेळी मनोज भिसे यांनी ड्रेनेज विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधत सदर खड्डा लवकरात लवकर मुजवण्यासंदर्भात मागणी केली. यावेळी जयराज पाटील उपस्थित होते. दरम्यान येत्या 2 दिवसांमध्ये सदर खड्डा न मुजवल्यास महानगरपालिका ड्रेनेज विभागाच्या विरोधात मंगलमूर्ती कॉलनी परिसरातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष भिसे यांनी दिला आहे. आम्ही आज लोकहित मंचच्या वतीनं सांगलीच्या वतीनं आम्ही 100 फूट रोड मंगलमूर्ती कॉलनी या परिसरामध्ये आलेलो आहे. गेले महिनाभर झाला हा 5 फूट खड्डा पाडलेला आहे पाणीपुरवठा ड्रेनेज विभागानं. आम्ही ह्या संदर्भात एकदा पाणीपुरवठा ड्रेनेज विभागाकडे एकदा गेलतो. एका क्लार्कला आम्ही सांगितलं की या संदर्भात की या मंगलमूर्ती कॉलनी परिसरात हा खड्डा पडलेला आहे. की या खड्ड्याचं काय झालेलं आहे की हा खड्डा साधारण 5 फूट आहे आणि असंच काढून ठेवलेला आहे की ह्या या रस्त्यावर जर फार असते या रोडला मंगलमूर्ती कॉलनीमध्ये की नागरिकांची यांना काळजी आहे का नाही. आयुक्त साहेब आपले शुभम गुप्ता साहेब तात्काळची दखल घेतात पण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ड्रेनेज विभागाच्या यांना गांभीर्य का नाही असा आमचा लोकहितमंचा सवाल आहे की नागरिकांची आपण काळजी केली पाहिजे. लोकहितमंचा आमचा नागरिकांची काळजी जिथं खड्डा दिसला नागरिकांचा आम्हाला संपर्क झाला खड्डा जिथं पडला तिथं आम्ही लोकहित मंचच्या वतीने येतो. हा रोडला तुम्हाला दिसते मंगलमूर्ती कॉलनी परिसरामधला हा किती मोठा खड्डा पडलेला आहे की नागरिकांनी कुठल्या बाजून जायचं रात्री आपल्याकडे लाईट जर गेली तर या खड्ड्यात जर एखादा लहान मुलगा पडला किंवा शाळकरी मुलगा पडला तर ह्याला जबाबदार हा पाणीपुरवठा ड्रेनेज विभाग असेल की यांना काळजी का वाटत नाही का अधिकाऱ्यांना की एवढा मोठा खड्डा पडला आहे की नागरिकांना याचा किती भयानक त्रास होते जाणाऱ्या येणार नागरिकांचा त्या रोडला वाहतूक पण असते. आमची लोकहितमंची मागणी आहे की तात्काळ हा खड्डा 2 दिवसात नाही जर मुजवला तर आम्ही इथले स्थानिक नागरिकांकडून हा खड्डा मुजवणार. आज काय केलं? आज आम्ही इथे या खड्ड्याला हार घातला आहे आणि रांगोळी अवतीभोवती आम्ही रांगोळी काढून त्या पाणीपुरवठा विभाग ड्रेनेज विभागाचा आम्ही निषेध केला आहे.